आता वे आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला तन्वी काढून देणार आहे. तन्वी एक टोकन माझ्या हातात दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोणातले भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 75. दुसरा क्रमांक आहे 64. आणि तिसरा क्रमांक आहे 52. या तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली जाधव. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. सांगा तुमच्या विषयी मला, सांगा तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. माझं शिक्षण बी ए पर्यंत झालेलं आहे. मिस्टर जॉब करतात. मी घरीच असते. दोन्ही मुलांचं अभ्यास घेणं, अभ्यास करणं, शाळेत सोडणं, परत घेऊन येतात ना? हो, घेऊन येणार. तर आणि सांगा तुमच्या विषयी, तुम्ही आपल्या त्या मंडळात काय करता? आम्ही गरबाच्या वेळेस डान्स वगैरे. अरे फक्त गरबाच होतो का मंडळात? म्हणजे आता पहिल्यांदा काय गरबा, नंतर गरबा. हा गणपती. गणपतीच्या वेळेस सगळे संध्याकाळी 7 वाजता एकदा आरती राहते. सकाळी 7 ला एकदा आरती राहते. मग सगळ्या लेडीज अगदी आवर्जून जातात. मोदक बिदक वेगळे वेगळे प्रसाद राहतात. पदार्थ गोड ना? हा गोड पदार्थ. तेव्हाच करायला होतो कार्यक्रम, सगळे गोड पदार्थ असताना. हो की नाही? मग तुम्ही गोड पदार्थ तयार करता? हो. तुम्हाला खायला पण आवडतात? खायलाही आवडतात. खायलाही आवडतात, करायलाही आवडतात, दुसऱ्यांना द्यायलाही आवडतात. हो. दुसऱ्यांना द्यायलाही आवडतात. आवडतात. आवडतात दुसऱ्यांना द्यायला. ठीक आहे. बाकी खरेदी कोण करतो घरची? खरेदी म्हणजे दोघेही जातो. दोघेही. म्हणजे तुम्हाला काय हवं असेल तर ह्यांना घेऊन. हो. हो ना? हो. व्यवस्थित लुटता ना? हो. व्हेरी गुड. इकडे पण आपल्याला लुटायचं आहे. हा सुपर मार्केट राऊंड. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वाती अनंत दळवी. तुम्ही काय करता? मी MMS फर्स्ट इयर. MMS म्हणजे मास्टर इन मॅनेजमेंट स्टडी, MBA सेम लाईक दॅट. त्याच्यासारखंच आहे ते. तेच आहे. म्हणजे तेच आहे. फक्त मुंबई युनिव्हर्सिटी MMS देते आणि बाहेर MBA दिलं जातं. तुम्हाला आधीपासून असं करायची आवडच होती? हो. कसं काय? नाही, इच्छा माझी आधीपासून होती आणि त्यामुळे घेतलं ऍडमिशन मॅनेजमेंट मध्ये. हा. मग घरचं मॅनेजमेंट कोण बघतं? मम्मी. मम्मी. आई. आई तर घरचा मॅनेजर. आईच. मम्मी आणि आई दोघी बघतात. हा म्हणजे सेम. आई MMS MBA सारखा. हो. मम्मी पण आई पण सेम. आणि मग तुम्ही काही मदत नाही करत? नाही असं नाही. नाही नाही करते मी मदत. हो ना? काय काय मदत करते सांग जरा. जेवण बनवायला मदत, चपात्या वगैरे मला आवडतात स्वतःला. स्वतःला आवडतं. त्यामुळे ते पण आपण करायचं. आणि मग पुढे काय, शिक्षण झाल्यावर काय करणार आहेस तू? शिक्षण झाल्यानंतर एखादा बिझनेस नाही तर जॉब असा विचारते. चालू आधी 4-5 वर्ष तरी म्हणजे जॉब करेन, नंतर बिझनेस मध्ये विचार आहे. म्हणजे बिझनेस मध्ये अजून काय असं मी स्पेसिफिक विचार नाही केलाय, पण मला आवडेल जायला. आणि मग बाकी खरेदी कोण करतं घरची? आई बाबा दोघं. म्हणजे मी मोस्ट ऑफ नाही जात शॉपिंग वगैरे. अभ्यासाच्या नावाखाली? नाही, अभ्यासाच्या नावाखाली नाही. आवडत नाही शॉपिंग? आवडतं, पण फ्रेंड्स लोकांबरोबर जास्त आवडतं. त्यांच्या बरोबर जातेस? हो. शॉपिंगला आई वडिलांना अजून टेन्शन? नाही असं काही नाहीये. असं काही नाही ना? इकडे आलेत का आज फ्रेंड्स लोक? हा सगळे आहेत. त्यात सगळ्या फ्रेंड्स आहेत माझे. अरे व्हेरी गुड. आजही त्यांच्या समोर बिंदास शॉपिंग कर आई बाबांसमोर. हो हो. हा. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सरला बबन चव्हाण. काय करता तुम्ही? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. हा सांगा तुम्ही काय काय करता? गरबा खेळता एक तर आपल्याला माहिती आहे सर. मी गरबा खेळत का? आवडत नाही? हा नाही खेळत मी गरबा. नाही खेळत. मग काय करता तुम्ही मंडळात? मंडळात मी आरतीची तयारी वगैरे करते. देवी समोर रांगोळी काढणे, देवीचे हार बीर चेंज करणे हे काम करते. सोन्याचे हार? फुलांचे हार. तसं नाही ना? नाही. मग सांगा तुम्हाला काय काय आवडतं सांगा. जेवण बनवायला आवडतं. हा आणि हसायला आवडतं. हो. किती छान असते तुम्ही. हा आणि सांगा बाकी शॉपिंग कोण करतो? शॉपिंग मीच करते. तुम्हीच करता? सगळं काय ते आपण ठरवायचं. शॉपिंग बिपिंग कोणाला द्यायचं नाही उगाच? नाही मीच करते. घरच्यांना वगैरे उगाच मुला मुलींना द्यायचं नाही? नाही मीच करते. खरेदी करायला फ्रेंड्स लोकांबरोबर? मुली कॉलेजला जातात मीच करते. आवडतं शॉपिंग करायला? आवडतं भरपूर. भरपूर. हार चेंज करायला आवडतं? तसं आवडतं. अरे वा,
मग इकडे पण शॉपिंग करायचं आपल्याला. ऑल द बेस्ट राऊंड साठी. थँक्यू. चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची, म्हणजे सुपर मार्केट राऊंड. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. एक मिनिटाचा वेळ आहे. एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची टोटल दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्याच्या, त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 833 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची. जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे माडे. चला हळू 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 हळू. चला 3 सेकंद झाली फक्त. साडे माडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. वैशालीताईंनी खरेदी केली 350 रुपयांची, स्वातीताईंनी खरेदी केली 360 रुपयांची, आणि सरलाताईंनी खरेदी केली 464 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत सरलाताई. ही घ्या तुमची खरेदी. धन्यवाद. बोला, कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि तुमच्या हसण्यावरून तर आम्हाला कळलंच तुम्हाला किती आनंद झाला. आनंद झाला मला. हा, आणि ते असं यस वगैरे केलं ते किती छान केलं तुम्ही ते. हो की नाही? हो. आता पुढची राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या सायलीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या सरलाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार, ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. इथे 2 सुपडी ठेवलेले आहेत. हातात एक एक झाडू आहे. समोर काही वस्तू आहेत. करायचं एवढंच, झाडू आणि ह्याच्या सहाय्याने वस्तू हातात घ्यायची, झाडू त्या वस्तूला लावायचं आहे आणि घेऊन जायची आणि समोरच्या ट्रेमध्ये टाकायची. ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त वस्तू जमतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. साडे माडे. सुरू करा. एका वेळी एकच वस्तू घ्यायची नंतर. हा चला 8 सेकंद झाली. हळू हळू हळू. साडे माडे. 3. वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. सरलाताईंनी इकडे जमा केल्या 8 वस्तू, सायलीताईंनी जमा केल्या 9 वस्तू. त्यामुळे सायलीताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? सायलीताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी. लाल. नक्की? हो. मनापासून वाटते लाल चावी. हो. का पिवळी घेताय? मिळतच नाही. घ्या मग. सायलीताईने निवडली लाल चावी, त्यामुळे सरलाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सायलीताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेला आहे बिस्किटचा पुडा. बोला कसं वाटतंय सांगा. छान वाटतंय. छान वाटतंय ना? हो. हा, आता बिस्किट खा. हो जरूर खा. आणि सगळ्यांना वाटून खा. सगळे मिळून खा. सगळे मिळून खा. मला पण द्या 1-2. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विजेत्या ठरल्या सरलाताई, ज्यांना मिळालेला आहे वॉटर प्युरिफायर. वा. बोला कसं वाटतंय. छान वाटतंय. आणि पाणी प्या असं वाटतंय. हो ना. सगळ्यांना पाणी द्या आता. हा, लाईनच लागू दे अशी. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला पदार्थ आहे जो आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही. कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे. तुमचं नाव सांगा. माझं नाव निशिगंध दत्तात्रय शिंदे. आणि उत्तर? बर्फ. बर्फ. उत्तर बरोबर आहे. घ्या. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे
3:30 झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 5-7-5-7-5 वर. ओसवाल एम्पायर सुमती अपार्टमेंट बोईसर मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत ज्याचं नाव आहे साडेमाडे.